पंतप्रधान नरेंद्र मोदी आतमध्ये दर्शनासाठी गेलेले आहे आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते काळाराम मंदिरामध्ये जाऊन पूजन करणार आहे. राम लक्ष्मण सीता यांची जी काळ्या पाषाणातली मूर्ती आहे त्याला त्याची ती पूजा करणार आहे. खरं तर आरतीची जर वेळ असेल तर त्यावेळेला ते महाआरती देखील करणार आहे. काळाराम मंदिराचे पुजारी विश्वस्त जे आहे ते या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्या ठिकाणी स्वागत करतील, सत्कार करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काळारामाच्या चरणी लीन होतील, नतमस्तक होतील आणि त्याच्या सगळ्याच्या अनुषंगाने पंतप्रधानांचा हा सगळा ताफा, हा सगळा बंदोबस्त जो आहे तो आपण मध्ये दृश्यांमध्ये बघतोय. नाशिक शहराचे स्थानिक पोलीस आणि राज्यभरातून आलेले असंख्य पोलीस जे आहे त्यांचा एक मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसराला देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं एक छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या संख्येनं नाशिककर देखील, या भागातले परिसरातले नागरिक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघण्यासाठी या परिसरामध्ये गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा हा सगळा ताफा आपण दृश्यांमध्ये बघतोय. यापूर्वी आपण जसं या काळाराम मंदिराचं आध्यात्मिक धार्मिक महत्त्व सांगितलं ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या काळाराम मंदिराच्या समोर दिसणारा जो रामरथ आहे तो वर्षातून एकदा हा रामरथ जो आहे तो या ठिकाणी निघतो. त्याला नाशिकची भव्य दिव्य जत्रा ज्याला म्हणतो आपण, यात्रेचा उत्सव जो असतो, रामरथाचा उत्सव असतो, तो देखील अत्यंत मोठा असतो. नाशिक शहरातल्या आणि राज्यभरातून अनेकले लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहे ते या रामरथामध्ये सहभागी होतात असं देखील महत्त्व या राम मंदिराचं आहे. दुसरं एक सामाजिक हे किनार देखील या मंदिराला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन झालं होतं. ज्या आंदोलनाच्या दरम्यान प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये या ठिकाणी असलेले दादासाहेब गायकवाड असतील यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. ज्या माध्यमातून उपेक्षित घटकाला या मंदिरामध्ये प्रवेश दिला जावा, मागासलेल्या व्यक्तीला या मंदिरामध्ये प्रवेश मिळावा अशा प्रकारची मागणी घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन केलं होतं. त्यामुळे साथी प्रधानमंत्री ने हाथ हिलाकर सभी का अभिवादन भी उस दौरान स्वीकार किया. उसके बाद में काळाराम मंदिर पहुंचे प्रधानमंत्री जहां पर पूजा अर्चना उन्होंने की और उस दौरान की तस्वीरें भी इस वक्त आपको दिखा रहे हैं. महाराष्ट्र के नासिक की ये तस्वीरें हैं और बस अब इंतजार किया जा रहा है प्रधानमंत्री का जब वो कार्यक्रम में शामिल होने के लिए वहां पहुंचेंगे. राष्ट्रीय युवा महोत्सव, इस बार आपको बता दें कि 27वां राष्ट्रीय युवा महोत्सव मनाया जा रहा है. 12 जनवरी से लेकर 16 जनवरी तक का ये कार्यक्रम रहेगा और इस बार की जो थीम है वो है विकसित भारत एट 2047, युवाओं के लिए युवाओं के द्वारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जोर जो है वो अक्सर युवाओं के लिए होता है और हमारे देश भारत को युवाओं का देश भी मानते हैं. तो ऐसे में इस बार की थीम भी युवाओं के लिए खासतौर पर रखी गई है. दरअसल आपको बता दें कि राष्ट्रीय युवा महोत्सव एक ऐसा मंच दरअसल बनाना चाहता है जहां पर भारत के तमाम क्षेत्रों के जो युवा हैं वो एक भारत श्रेष्ठ भारत की भावना के साथ में अपने अनुभवों को एक दूसरे के साथ में शेयर कर सके, साझा कर सके और एकजुट होकर जो हमारा देश है, जो राष्ट्र है, उसकी एक मजबूत नींव हो सके. और इस बार जो ये पूरा महोत्सव है उसमें पूरे देश से करीब 7,500 युवा जो युवा प्रतिनिधि इस महोत्सव में हिस्सा लेते हुए हमें नजर आएंगे. साथ ही इस महोत्सव की अगर हम बात करें तो सांस्कृतिक प्रदर्शनी यहां पर हमें देखने को मिलेगी, स्वदेशी खेल होंगे, भाषण होंगे, विषयगत आधारित प्रस्तुति, युवा कलाकार शिविर, पोस्टर मेकिंग, कहानी लेखन, युवा सम्मेलन, खाद्य महोत्सव, ये तमाम जो कार्यक्रम है वो इस महोत्सव के दौरान इन 5 दिनों में आयोजित किए जाएंगे जिनमें युवा हिस्सा लेते हुए नजर आएंगे. तो युवाओं को आगे आने के लिए, युवाओं को बढ़ावा देने के लिए, जो उनके अनुभव है उनको एक दूसरे के साथ साझा करने के लिए ये तो हे दृश्य काळाराम मंदिरातले दृश्य आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी दाखल झालेले होते. त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. पंतप्रधानांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन देखील घेतलं. पंतप्रधानांना मंदिर समितीतर्फे स्मृतिचिन्ह देखील देण्यात आलेलं आहे. त्याबरोबरच मंदिरातला प्रभू श्रीरामाचा एक फोटो देखील त्यांना भेट म्हणून दिला गेलेला आहे. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, काय नेमकी सध्याची अपडेट?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि काळाराम मंदिरामध्ये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं काळाराम मंदिराची माहिती जी आहे ती जाणून घेतली जाते. काळाराम मंदिरात ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शनासाठी गेले त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी असलेल्या पूर्व दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पूर्व दरवाजामधून आतमध्ये गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराच्या समोर असलेला एक लाकडी काळ्या पाषाणामधला एक भव्य दिव्य सभा मंडप त्यांच्या नजरेमध्ये साठवला, तो बघितला. हे बांधकाम नेमकं कसलं आहे, कशा पद्धतीचं हे बांधकाम आहे याची माहिती त्या ठिकाणी असलेल्या पुरोहितांकडनं आणि मंदिराच्या विश्वस्तांकडनं जाणून घेतली आणि आतमध्ये गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराच्या आतमध्ये काळा पाषाणामध्ये जवळपास 2 फूट उंच असलेली राम लक्ष्मण सीता यांची जी मूर्ती आहे, यांची जी भव्य दिव्य अशा प्रकारची मनमोहक मूर्ती आहे तिला त्या ठिकाणी ते नतमस्तक झाले, तिची पूजा केली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आता पुन्हा एकदा काळाराम मंदिराच्या मंदिरातून बाहेर पडलेले आहे. मात्र मंदिराच्या परिसरामध्येच ते आतमध्ये आहे. ज्या ठिकाणी सभा मंडप आणि इतर परिसर आहेत त्याच ठिकाणी पंतप्रधान अद्यापही आहेत आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या काळाराम मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या काळाराम मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या तपोवन परिसरामध्ये जाणार आहे, ज्या ठिकाणी 27वा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशभरातील युवक युवती जे आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते संबोधित करणार आहे. सक्षम युवा समर्थ भारत अशा प्रकारचा टॅगलाईन ज्या सगळ्या युथ फेस्टिवलला देण्यात आलेली आहे आणि त्याच्याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा या ठिकाणी होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नाशिकच्या काळाराम मंदिरातून काही वेळामध्ये बाहेर पडतील आणि समोर दिसणाऱ्या वाहनांमधून ते या ठिकाणी युथ फेस्टिवलच्या दिशेनं रवाना होतील. मंदिराचे पुजारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते या मंदिराच्या परिसरामधली माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत आहे. तर मंदिराच्या आजूबाजूला लोक जी थांबलेली आहे, नागरिक जी थांबलेली आहे ती नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष करताना पाहायला मिळते. जय श्रीरामच्या नावाचा जयघोष करताना आपल्याला पाहायला मिळते. पंतप्रधानांना नजरेमध्ये साठवण्यासाठी पंतप्रधानांची एक छबी आपल्याही मोबाईलमध्ये यावी यासाठी हे नाशिककर प्रयत्न करताना दिसत आहे. नाशिकच नाही तर देशभरातून आलेले असंख्य भाविक राम मंदिरामध्ये येत असतात आणि हे सगळेच भाविक आपल्या देशाच्या पंतप्रधानांना पाहायला या ठिकाणी गर्दी करताय. देशाच्याच नव्हे तर जगाचे विश्वगुरू म्हणून ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघितलं जातं, जगाचे विश्वगुरू म्हणून पंतप्रधानांची नवी जी ओळख होऊ पाहतीये त्या पंतप्रधानांना आज आपण बघतोय. याचा आनंद या सगळ्या लोकांना आहे. स्वतंत्र भारताचे हे पहिले पंतप्रधान आहे की ज्यांनी रामकुंड परिसरामध्ये ते गेले, काळाराम मंदिरामध्ये ते आले आणि अशा पद्धतीचं देवदर्शन जे आहे ते त्यांच्याकडनं करण्यात आलं. त्यामुळे नाशिकच्या रामकुंडानंतर नाशिकच्या काळाराम मंदिराला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं एक धार्मिक अधिष्ठान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आपल्याला कल्पना आहे येत्या 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये जात आहे. प्रभू रामचंद्र ज्या ज्या ठिकाणी राहिलेत त्या त्या ठिकाणाला ते भेट देत आहे. आता ही जी दृश्य आपण बघतो ही काळाराम मंदिराच्या परिसरातली आहे आणि काळाराम मंदिराच्या बाजूला सीता गुफा आहे, ज्या ठिकाणी सीता माता जी आहे ती त्या ठिकाणी राहायची अशा प्रकारची आख्यायिका अशा प्रकारचा माहिती जी आहे ती वेगवेगळ्या अध्यात्मामध्ये वेगवेगळ्या रामायणामध्ये आपल्याला आढळून येते पाहायला मिळते. जर आपण ह्या काळाराम मंदिराचा विचार केला, ज्या काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान गेलेला आहे या काळाराम मंदिराला ज्या पद्धतीनं आध्यात्मिक महत्व आहे तितकं सामाजिक देखील महत्व आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक संदेश देण्यासाठी या ठिकाणी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह देखील केलेला होता. नाशिकचे दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्याला देखील एक सामाजिक किनार या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे केवळ राम मंदिराचं एक धार्मिक जितकं महत्व आहे तितकं सामाजिक महत्व आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या ठिकाणी या मंदिरामध्ये गेलेले आहे. एक सामाजिक संदेश देखील या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्तानं देण्यात आलेला आहे. आपण जर या सगळ्याचा विचार केला तर आगामी लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं पंतप्रधानांचा नाशिकचा दौरा जो आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातोय. अप्रत्यक्ष पणे अशा पद्धतीनं नाशिकमधून अर्थात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ श्री गणेशा जो आहे तो आजच्या या पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिकमधून झाला आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा दौरा जो आहे ज्या पद्धतीने धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा आहे तितक्याच पद्धतीनं महत्वाचा असणार आहे
कारण येत्या काळामध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहे. एक नाशिक ही धार्मिक नगरी आहे, आध्यात्मिक नगरी आहे. या शहरामधल्या लोकांची धर्माप्रती प्रती अध्यात्माप्रती एक वेगळी भावना आहे आणि म्हणूनच एक धार्मिक नगरी म्हणून या शहराची ओळख आहे. मंदिरांचं शहर म्हणून ज्या नाशिकला ओळखलं जातं, 12 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा ज्या शहरामध्ये आहे, त्याच शहरामध्ये आर्टलरी सेंटर आहे, त्याच शहरामध्ये हिंदुस्थान एरोमॅटिक लिमिटेड सारखी कंपनी आहे. असे असंख्य किनार जो आहे या नाशिकच्या या सगळ्या असलेला आणि शहराला आहे आणि त्यामुळे नाशिक हे एक नवं शहर होऊ पाहत आहे. ज्या पद्धतीनं पंतप्रधानांचा या ठिकाणी दौरा होतोय, नाशिक ज्या पक्षाच्या ताब्यामध्ये आलं, त्यांच्या पक्षाच्या हातामध्ये उत्तर महाराष्ट्र असतो. जवळपास 7 ते 8 खासदारांचा हा संपूर्ण जिल्हा मानला जातो आणि म्हणून पंतप्रधानांचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. आपण ही दृश्य बघतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आता मंदिरातून बाहेर पडत आहे. काळाराम मंदिरातून नरेंद्र मोदी बाहेर पडतील, त्यानंतर या ठिकाणी असलेल्या नागरिकांना ते अभिवादन करतील. बर, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया. काळाराम मंदिरातली ही दृश्य आहेत. पंतप्रधान या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि देवाच्या चरणी ते लीन झालेले आहेत. हरे जय जय राम पंचवटी गत्वा नाना शकुनी नादि. बिल्कुल, ये तस्वीरें हम अपने लगातार दिखा रहे हैं. नासिक में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस वक्त मौजूद हैं, जहां पर उन्होंने मंदिर में पहुंचकर पूजा आराधना करते हुए नजर आए. काळाराम मंदिर है ये, और उसके बाद में पूजा आराधना के बाद में उनको मंदिर समिति की तरफ से ये भेंट भी दी गई. और हमारे साथ में इस वक्त हमारे संवाददाता भी लगातार बने हुए हैं, योगेश फोनलाइन पर. योगेश, जिस तरीके से तस्वीरें भी हमने अपने दर्शकों को दिखाई, और वाकई अगर इस मंदिर की बात करें तो काफी पुराना मंदिर इसे माना जाता है.